देशाला कल्याणकारी राज्यकारभारासह समतेचा विचार देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे केंद्र आणि राज्य सरकारनं यानिमित्तानं व्यापक उपक्रम राबवणं गरजेचं असताना अद्याप त्या संदर्भात काहीच घोषणा केलेली नाही त्यामुळे दोन्ही सरकारांना याची आठवण करून देण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीनं राजर्षींच्या समाधी स्मारकाजवळ स्मरण आंदोलन करण्यात आलं आमदार ऋतुराज पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी त्यांनी राजर्षींचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू असं सांगितलं राजश्री छत्रपती शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सव जयंती ही साजरा व्हावी म्हणून आज इंडिया आघाडीच्या वतीनं स्मरण आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजींचा इतिहास हा राज्यानं आणि देशानं पाहिलेला आहे आणि मग ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे हे आज इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थानं आज जे समाधानकारक निर्णय हे राज्य शासनाने व्हावेत ही आमची अपेक्षा होती जो बजेट त्यांनी दिला पाहिजे तो बजेट म्हणावं तसं दिलेलं नाही आणि मग राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात कशी साजरा होईल हा सातत्यानं प्रयत्न आम्हा सगळ्यांचा असतो आहे आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृतज्ञपर्व पर्व हा राज्य शासनाच्या वतीनं आम्ही साजरा केला आणि मग त्याप्रमाणेच ही जयंती देखील मोठ्या प्रमाणात साजरा व्हावी असं आमचं सर्वच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष यांची ठामपणेनं मागणी आहे आम्हाला अपेक्षा आहे हा पूर्ण वर्ष आज शासनाच्या वतीने साजरा कशी करावी हे देखील आढावा आम्हाला लवकरात लवकर तुम्ही द्यावा अशी विनंती शासनाला आम्ही करतो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात करावी यासाठी आमची विनंती आमदार जयश्री जाधव यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंती सोहळ्याचं योग्य नियोजन करण्याची ग्वाही दिली असली तरी राज्य सरकारच्या पातळीवर काहीच हालचाली होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी राज्यासह केंद्र सरकारनं जयंती सोहळा लोकोत्सव सा म्हणून साजरा करावा तसंच मुंबईमध्ये राजर्षींचं स्मारक उभारण्यात यावं अशा मागण्या केल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील शहराध्यक्ष आर के पवार शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार शेकापचे भाई बाबूराव कदम माजी नगरसेविका भारती पवार भाकपचे कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे यांनी मनोगत व्यक्त करत जयंती सोहळ्याच्या आयोजनाबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी केली सरकारनं याबाबत तातडीनं निर्णय घेतला नाही तर अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी इंद्रजित बोंद्रे दुर्वास कदम सागर चव्हाण रवी आवळे दिग्विजय मगदुम सुयोग मगदुम कॉम्रेड दिलीप पवार मारुतराव कातवरे सुशील भांदिगरे वैशाली महाडिक हेमलता माने सुमन ढेरे शुभांगी साखरे चंदा बेलेकर सीमा पाटील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते